शिक्षक समन्वय संघाचा विजय असो, शिक्षक आमदारांचा विजय असो, शिक्षक आमदारांचा विजय असो, आपण सर्वजण या ठिकाणी कार वाढून बसला होता. आपल्या सर्वांच्या मेहनतीला यश यावं म्हणून तुम्ही तर या ठिकाणी कार वाढून बसला होता, पण आम्ही सर्वजण मंत्रालयामधली लढाई लढत होतो. एवढंच नाही तर आपले माजी आमदार श्रीकांत देशपांडे भाऊ आणि सावंत सर या दोघांनी अमर उपोषण 2 दिवसांपूर्वी सुरू केलं. ते आंदोलन शेवटी दवाखान्यामध्ये गेलं आणि मी असेल, सरनाईक साहेब असतील, दरडे साहेब असतील, अभ्यंकर साहेब असतील आणि विक्रमजी काळे साहेब सुद्धा होते बरं का, या सगळ्यांना घेऊन मोठा विनोद घेऊन आम्ही सातत्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार तगादा लावला. आम्हाला पूर्ण विश्वास होता, मी मागच्या वेळेला इथं आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं मी निश्चितपणे काम होईल, फक्त कॅबिनेट कोणती हे समजत नव्हतं. आता ह्या कामामध्ये आमचे तुकारामजी शिंदे, त्रिकोणाताई हे पण सातत्याने पुढे होते आणि आपले सर्व समन्वयक संघाचे जे पदाधिकारी होते हे सर्वजण मेहनत करत होते. या मेहनतीमध्ये असं वाटत होतं की जर काय झालं नाही तर आम्ही तुम्हाला समोर जायचं कसं, हा कुठेतरी मनामध्ये खंत होती. अनेकांचे फोन यायचे, होईल की नाही होईल की नाही, अनेकांनी कालपर्यंत निगेटिव्हिटी दाखवली, पण मनातल्या मनात आम्ही सगळेजण म्हणत होतो की आम्ही अजून हरलेलो नाही, जिंकूनच या ठिकाणी जाणार. कारण मागच्याही वर्षी असत होत, दिवाळीचा पिरियड होता आणि त्याच पिरियडमध्ये आपल्याला 11,60,000 रुपये हे महायुतीच्याच सरकारने आपल्याला दिलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही सर्वजण ज्या वेळेला जात होतो भाऊ, आपण सर्वजण कधीही नाही बोलले नाही, देणार नाही कधीच बोलले नाही, सातत्याने बोलले देणारच देतोच असंच होत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेल्यानंतर तेही म्हणायचे की आपल्याला करायचंय करायचंय, हे सरकार साहेबांचा सुद्धा पुढाकार घेतला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या आठवड्यापासून त्यांनी स्वतः खूप मोठा त्या ठिकाणी आग्रह धरला होता, जर हा विषय झाला नाही तर मी टेबलवर बसून राहील आणि मागच्या कॅबिनेटच्या वेळेला त्यांनी त्यांना पोटी घातला आणि शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही त्यांना आतमध्ये केबिनमध्ये एकत्र बसून चर्चा करावी लागली आणि त्याच वेळेला झालं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपला विषय आणायचा आहे. पण आपण कोणी विश्वास ठेवायला तयारच नव्हतो, पण मागचा इतिहास फार वेगळा होता, पण आम्हाला खात्री होती की होणार. आम्ही सर्व आमदार या सातत्याने त्या ठिकाणी जात होतो, प्रयत्न करत होतो, तुम्ही सर्वजण प्रयत्न होते, आमदार महोदय अन्य आमदार महोदय या ठिकाणी येत होते तेही प्रयत्न करत होते, पण विषय आमचा शिक्षक आमदार आम्हाला शिक्षक आमदारांना हे सोडवायचं होतं आम्हाला सगळ्या त्या ठिकाणी सावंत सर देशपांडे सरांच्या बरोबर बसायचं होतं, पण पाठपुरावा कोण करणार एक अडचण आमच्या समोर होती. कारण किरण सरनाईक साहेब, दरडे साहेब आणि अभ्यंकर साहेब आम्ही सीएम साहेबांना जाऊन भेटलो की साहेब आपले दोन आमदार अमरून उपोषणाला बसलेत, त्यांना पोलिसांनी उचलून घेऊन गेलेत आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. फार मोठा सिस्टम प्रॉब्लेम निर्माण झालाय, हे कसलं आहे पण अगोदर चिडलंय माझ्यावरती बरं का भाऊ, म्हणजे कसलं काय तुमचं झालं रोजच रोज, नंतर गप्प झाले शांत झाल्यानंतर बरोबर झालं तर नक्की काय होतं साहेब, टप्पा अनुदान विषय घेतला आणि केलं ना ते काम तुमचं, या शब्दात बोलणार होणार म्हणजे होणार, चिंता करण्याचं कारण नाही. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज ही नवरात्रीमध्ये तुमचा हा उपवास चालू होता असं समजूया. उद्या परवा दसरा येतोय आणि दिवाळी येतोय, ही दिवाळी तुमची आजच या ठिकाणी साजरी झाली असं बोलायला हरकत नाही. याच्यामध्ये 3 विषय झाले, एक वाढीव टप्पा, दुसरा तुम्ही पूर्ण होता की नाही,
तो झाला आणि तो पुढची शाळा सुरू झाले ते होणार आहे त्याच्या बाबतीत अजून व्हायचं आहे डिक्लेअर झालेलं नाही सर आता पूर्ण झालं तरी इथं खूप काही तिकडे कोणी माहिती तुमच्यापर्यंत खूप आलं का लक्षात कारण शिंदे साहेब जे आहेत की नाही सातत्याने पाणीमध्ये लागून आहे संख्या या झाल्याच पाहिजे त्यांची फार मेहनत आहे लक्षात ठेवा आपल्या त्रिगुणा नाही त्यांची फार मेहनत आहे सगळे लोक आम्ही तर आमदार आमचं कामच आहे आणि हा विजय आपला सर्वांचा आम्ही माझा एकट्याचा विजय असं न म्हणताय सगळे आमदार आणि आपल्यासोबत काम करणारे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समन्वय जे जे लोक या ठिकाणी राज्यभरातून आले त्या सगळ्यांचा विजय आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आता जियार जियार उद्या किंवा परवा निघेल.